त्या उच्च दर्जाचं त्या ह्याचं प्लम्बिंग मला करायचंय. पण हे प्लम्बिंग करण्यासाठी माझे प्लम्बर तेवढं स्किल डेव्हलप झालं पाहिजे. त्या ह्याच्यात करत असतो. स्किलचं फार महत्व आहे मित्रांनो. आपल्या ज्ञानामध्ये कायम भर पडली पाहिजे आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. जर ती माहिती नसेल तर त्याचे काय दुष्परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. एक प्लंबर होता, ही साधारणतः 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्या वेळेला आम्ही जी आय पाईप वापरत होतो त्या वेळेची गोष्ट आहे. एक प्लंबर होता, त्याने एका ठेकेदाराचं काम सोडलं आणि स्वतःच काम करायला सुरुवात केली. तर तुम्हाला माहिती आहे की ठेकेदाराकडे नोकरी करतो तेव्हा तो डुलत 9:30-10 येतो, पण स्वतः काम घेतलं की तो 8:30 हजर होतो. त्याने एक मोठं काम घेतलं होतं आणि त्याने काम सुरू केलं, जोरामध्ये जोशमध्ये काम सुरू केलं. पहिल्या दिवशी 5 बाथरूम तो करत होता. आठवड्याभराने त्याला वाटलं की अरे 5 होत नाही 4 होतात, म्हणून त्याने सकाळी थोडं लवकर यायला सुरुवात केली. 8:30 ऐवजी 7:30 यायला सुरुवात केली. तरी त्याच्याकडनं 4 बाथरूम व्हायचे, म्हणून थोडा सकाळी 6:30 यायचा, रात्रीपर्यंत थांबायचा, 3 बाथरूम व्हायचे त्याच्याकडनं थ्रेडिंगमध्ये जी आय पाईपलाईन करून. मग त्याने पाटील साहेबांना विचारलं की असं का होतं, ते म्हणे अरे तुझ्या गट्ट्याला धारच नाही येतं, कुठलं होणार आहे हे असं. तर ती गट्ट्याला धार त्याच्या असणं गरजेचं होतं, ते त्याच्या लक्षात आलं नाही. तशी आपल्या बुद्धीला पण धार असणं गरजेचं आहे. वेळोवेळी तुम्हाला नॉलेज अपडेट करणं गरजेचं आहे. कारण आता जे सगळे आपले आर्किटेक्ट इंजिनियर आहे हे सगळे गुगल नंतर येणारे आहेत. आपण तुम्ही मी सगळे 40 मधले आहोत, हे गुगलच्या आधीचे आहोत. येणारे जे आहेत हे खूप तज्ज्ञ हुशार असणारे. ते तुम्हाला आहे ना टेलिस्कोपिक पाईपिंग, प्लम्बिंग, फर्निचर असे वेगवेगळे तांत्रिक शब्द विचारतील. पाईपाचा व्यास किती, त्रिज्या किती, त्याचा फ्लोरेट किती, हे किती. आणि मग आपण गोंधळून जाऊ आणि आपण म्हणू की नाही माझ्याच्याने हे काम जमणार नाही, असं काही नाही. तुम्हालाही जमेल. तुम्ही फक्त अपडेट करत जा तुमचं नॉलेज. यानंतर आपले प्राध्यापक परांदे सर आपल्याला स्किल डेव्हलपमेंट ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो.